कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार आता मैदानात उतरले. शेतकऱ्यांसोबत रास्ता रोकोमध्ये सहभागी होत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार आसूड ओढलेत. अर्थात यामागे राज्यातील बदलणारी राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील राजकारणाचे हिशेब देखील असल्याची चर्चा आहे. बघूया एक रिपोर्ट. कांदा उत्पादकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोत सहभागी झाले. त्यानंतर पार पडलेल्या सभेतून पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर ताशेरे ओढले. सरकारनं 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं दरात मोठी घसरण झाली. 3 दिवसात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 1500 ते 1700 रुपयांनी घसरण झाली. जर निर्यात बंदी केली नसती तर कांद्याला 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असता. 7 डिसेंबरला कांद्याचा भाव सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल होता. 8 डिसेंबरला हा भाव 2400 रुपयांवर आला तर 11 डिसेंबरला हा भाव प्रति क्विंटल सरासरी 2100 रुपयांपर्यंत खाली घसरला. सरकार कधी अचानक कांद्यावर निर्यात शुल्क आकारतं तर कधी थेट निर्यात बंदी केली जाते. या धोरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका तर बसतोय, शिवाय इतर देशांनीही याचा फायदा उचलणं सुरू केलंय. सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळं इतर देशांनी भारतातून कांदा आयात करणं कमी केलंय. तुम्ही आणि तुमचा मालदीव आज याचा अर्थ आहे की हिंदुस्तानचे भारत हा जीआयवर एक्सपोर्टर म्हणून त्याचा नावलौकिक व्हायला हवा आहे. आणि तो व्हायचा असेल तर अशी धोरण मधीमधी बदलणं हे योग्य नाही. कांद्याच्या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस पियुष गोयल साहेबांना परवा दिवशी भेटले. मी काल इथेनॉलच्या संदर्भामध्ये गडकरी साहेबांना रात्री भेटलो. आता हा प्रश्न जो आहे तो दिल्ली स्तरावर असल्यामुळं आम्हाला तिथं जाऊन अमितभाई शहांची आणि संबंधितांची भेट घ्यावी लागणार आहे. कांद्याचं उत्पादन घटल्यामुळं निर्यात बंदी घातल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी कांद्याचं उत्पादन 25 लाख टनांनी घटलंय. तसंच पुरेशा पावसाअभावी यंदाही कांद्याच्या लागवडीत मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या 2 वर्षातील कांदा उत्पादनाची स्थिती काय होती यावर एक नजर टाकूया. 2021-22 साली देशात 11,67,000 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली. तर 2022-23 ला हे क्षेत्र आलं 11,05,000 हेक्टरवर. 2021-22 ला महाराष्ट्रात 6 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. तर 2022-23 मध्ये फक्त 5.5 हेक्टरवर ही लागवड झाली. 2021-22 ला एकूण 229 लाख मेट्रिक टन उत्पन्न झालं होतं. तर 2022-23 ला हे उत्पन्न 204 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आलं. देशात प्रतिवर्षी जवळपास 145 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज भासते. दरवर्षी 20 ते 25 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. यंदा 18 ते 22 लाख मेट्रिक टन कांद्याचं अतिरिक्त उत्पादन झालंय. मी आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करेल की आपण केंद्र सरकारकडे कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहात का किंवा मांडली पाहिजे. आणि मांडत असताना जर मांडणार नसाल तर जे शेतकऱ्याचं पर क्विंटल जवळपास 2500 रुपयाचं नुकसान होतं हे सरकार स्वतः स्वीकारणार का. पियुष गोयलजी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. मुळात त्यांनी हे सांगितलं की साधारणपणे जेव्हा आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी आपण निर्यातीची परवानगी देतो. पण आता देशामध्येच कांदा जवळपास 25 ते 30% कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण जर निर्यातीची परवानगी दिली तर देशामध्ये मोठी टंचाई निर्माण होऊन त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात. दरम्यान नाशिकचं राजकारण शेती आणि कांदा या भोवती फिरत आलाय. बहुतांश वेळेला नाशिक जिल्हा पवारांच्या पाठीशी उभा राहिलाय.
मात्र आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार अजित पवार गटासोबत गेले, त्यामुळे नवीन राजकीय मोठ बांधत असताना पवारांनी कांद्याचा मुद्दा हाती घेतल्याचा आरोप विरोधक करतायत. नाशिकचे सर्व आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. छगन भुजबळ येवला, माणिकराव कोकाटे सिन्नर, नितीन पवार सटाणा, सरोज अहिरे देवळाली नाशिक रोड, नरहरी झिरवळ दिंडोरी आणि दिलीप बनकर निफाड, हे सगळे आमदार अजितदादांसोबत आहेत. कांद्याच्या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका केंद्र सरकारकडे मांडण्याच्या दृष्टीने निर्णय केला आहे. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कांदा निर्यातीवर बंदी आणल्यावर शेतकऱ्यांचा होणारं नुकसान आणि या संदर्भात योग्य निर्णय करेल, पण याचंही राजकारण. खरं तर सर्वात जास्त आत्महत्या या माननीय शरद पवारजी कृषी मंत्री असताना झाल्यात. आता मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात रस्त्यावर येऊन मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान सारखी पुन्हा आपली अवस्था होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना कदापि यश येणार नाही. कांदा हे संवेदनशील पीक आहे. नाशिकसह नगर, पुणे, सोलापूर मधील शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक घडी कांद्यावर अवलंबून आहे. मात्र केंद्र सरकारच्या उरफाट्या धोरणामुळे शेतकऱ्यांना किमान खर्च निघेल इतक्या दरानेही कांदा विकता येत नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात सतत पाणी असतं. कृषीप्रधान देशात यासारखं दुर्दैवते काय. नाशिकहून किरण ताजणेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.